الو، हॅलो। तर सला या ठिकाणी निश्चित सामना सुरू होण्याच्या अगोदर आम्ही पाहुण्यांचा मानसन्मान या मंचावरती करणार आहोत। प्रथम या ठिकाणी सन्मानित केलं जाईल ते आमचे जागता रावचे पारा देणारे PSI साहेब सन्माननीय संदीप निगडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। नेहमी त्यांची या विभागामध्ये जेव्हा जेव्हा काही अडचणी असेल किंवा असे काही उद्घाटन असतं तेव्हा नेहमीच त्यांची हजेरी ही लावली जाते, कारण त्यांच्याकडे वेळ खूप कमी असतोय। मात्र मी त्यांना सन्मानित करण्यासाठी मी बाळशेट कांबरे यांना विनंती करेन। तर निश्चित या ठिकाणी कोळगाव बदलापूर नगर ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप निगडे सर आहेत, त्यांचा या ठिकाणी प्रथम सन्मान केला जातो। जरा जोरदार टाळ्या होऊन द्या, पहिल्या सत्कारमूर्ती या स्पर्धेतील आपले पोलीस साहेब ठरल्यात, त्यांना मायाची शाळ, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मानचिन्ह देण्यात येतोय। त्याचबरोबर दुसरे सत्कार मूर्ते असतील कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रिय जाधव सर हे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान संयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय। तर प्रिय जाधव साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण पुढे या आणि आपल्या मानाचा स्वीकार करा। त्याचबरोबर माजी नगरसेवक आणि माजी बांधकाम सभापती आणि क्रिकेट विश्वास ज्यांनी उंच भरारी घेतली आहे, कारण क्रिकेटचे सामने ठेवणं आणि त्यांचं आयोजन पार पाडणे सातत्याने गेली 8 वर्षापासून आपण पाहतोय, तो मंगेश विनायक धुळे साहेब हे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जाईल। तर संयोजन कमिटीला सुद्धा मी विनंती करेन की आपण आपल्या शिवहस्ते साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान करावा, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जाईल। सामटोली विपक्ष त्याचबरोबर सामना पाहायला मिळेल तो या दोन संघामध्ये मानकेवली, तर टॉस जिंकलाय मानकेवली टीमने, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। तर बाकीच्या पाहुण्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती बसा प्लीज। ओके ओके, तर या ठिकाणी स्वप्नालीताई मॅडम यांचं नुकतंच आगमन झालंय, त्याचबरोबर पाहिलं तर कविता किसन राऊत सरपंच कासगावच्या, सुजाता ज्ञानेश्वर टेंबे माजी सरपंच आणि त्याचबरोबर सुवर्णाताई राऊत जिल्हा परिषद ठाण्याच्या सदस्य या मंचावरती स्त्री नारी शक्ती आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांचा सन्मान करणं हे समाजामध्ये नेहमीच आपलं आद्य कर्तव्य राहिलंय। तर खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसा, बाकी कोणी नको। तर ग्रामस्थ मंडळ कासगावचे आमचे ज्येष्ठ नागरिक शांताराम टेंबे यांना विनंती आहे की मंचावरती या आपण। पंढरीनाथ राऊत या, तर ग्रामस्थ मंडळ कासगाव यांना विनंती आहे मंचावरती बसून घ्या। त्याचबरोबर आता लगेच सामन्याला सुरुवात होईल, तर दोन संघामध्ये पहिला सामना पाहतोय आपण, 5 षटकांचा असेल या स्पर्धेचा नियम। जयेश कंपल्सरी चेस करायची आहे धावसंख्या, जर चेंडू हरवला घाल झाला फुटला तर 2 षटकाच्या अगोदर नवीन बॉल देण्यात येईल, नंतर जुना चेंडू वापरण्यात येईल, हे लक्षात असू द्या। आणि सामना सुरू असताना मैदान कोणत्याही खेळाडूला जाता येणार नाही आहे, जयेश कोणत्याही खेळाडूला आतमध्ये जाता येणार नाही आहे, फक्त कमिटीचा माणूस जाईल, काय बॅट चेंज करायची असेल किंवा काही सूचना असतील तर फक्त कमिटीचा माणूस जाईल, आपण आतमध्ये जायचं नाही आहे। तर सामन्याला सुरुवात होतोय, 5 षटकांचा सामना असेल, तर या सामन्याची सुरुवात कशी असेल या ऐकूया। पहिल्या सत्रासाठी आमचे समालोचक मित्र, एक सिनियर समालोचक म्हणून बरीच वर्ष क्रिकेटमध्ये समालोचन करतात ते आमचे बाळू पाटील डोंबिवली। हॅलो चेक, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्व हॅलो हॅलो हॅलो,
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मी कुरुमे देव सर्व कार्य तू सर्वदा 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा अरतपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा जे आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजीदास शैला राकेश म्हात्रे आणि यांच्या स्मृती विनम्र वंदन करून आल्या सर्व मान्यवरांचे खेळाडू जमी बाळू पाटील काजगाव चषक 2020 मध्ये आपला सहर्ष स्वागत. पहिला चेंडू गेम प्ले पहिला चेंडू बॅक पडत जातो स्क्वेअर कट केला तर अप्रतिम झेल पकडला जातोय सी पकावर रिझन मध्ये पण सेटिंग व्यवस्थित करा प्लीज. तो पहिला ऐच्छिक हॅलो.
हालो हालो तर पंच वाईटची खून करतायत काही तांत्रिक बिगाडमुळे तुमच्यापर्यंत समाज लक्षक पोचक शकत नव्हतं. तर गोलंदाजी मार्क पर ललित स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला. मंगेश पहिला सामना आपण पाहतोय या वेळेला. चमटोली विपक्ष आपण होतोय मनकिलोलीमध्ये. हा चेंडू ऑन साईडला पुल करायचा होता. हा चेंडू मात्र वेगाने इम्प्रेस करतो या वेळेला. शरीराचा वेध घेतोय. डॉट चेंडूची समाप्ती. संख्या 10. प्रथम फलंदाजी करताना आपण बघितले तर चमटोली संघाचं एक गडी बाद झाला. पण चांगली सुरुवात केली आहे. ऑन साईडला पॉईंट लेग लेगला एक क्षेत्रक्षण पाहू शकता लेग गलला. हा चेंडू यावेळेला फ्रंट फुट आले ते ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू जातो यावेळेला बीड करून. थोडंसं फंबलिंग होतं यावेळेला. दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. अजूनही चेंडू अटेम्प केला जात नाही. शॉर्ट फाईल आपण तर पॉईंट लेग रिजनमध्ये जोपर्यंत चेंडू फिड होईल धावा मिळतील. आपण बघितले तर यावेळेला 2-10 फलकते आपण पाहू शकता. चमटोली संघाची प्रथम फलंदाजी करताना 12 धावा आपण पाहू शकता. आमचे गुणलेखक रमेश मयेकर स्वागत आहे आपलं सुद्धा या अतिशय भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये. कासगाव चषक 2020 संपूर्णपणे भगवमय वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. खरं जसं जसं आपण बोलले तर वेळ जाईल तसं तसं आम्ही तुम्हाला शिवसेनेबद्दल भरपूर माहिती देऊ या स्पर्धेच्या माध्यमातून. तर ललित गोलंदाजी मार्क स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला ऑन साईटला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला मंगेश डॉट चेंडूची समाप्ती. तर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता ललित. कसगाव एंड कडून हा चेंडू पुन्हा एकदा फ्रंटफुट आले होते. मग बॅकफुट जाऊन चेंडूला कट करायचं होतं. आपण शॉर्ट थर्डमॅन आणि बॅकफुट पॉईंटच्या मधून गली रिजन मधनं चेंडूला काढायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क नाही. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते खास करून ललितच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा षटक दोन क्षेत्रक्षण तटीयासारखा बाहेर आहे. ललित हा चेंडू ऑन साईडला हुक केला. यावेळेला चेंडू जातो यावेळेला लॉंग लेट सीमाकडे. आणि पहिला चेंडू सीमा पार जातो का. चेंडू जातो यावेळेला लॉंग लेट सीमा पार. चौकार. तर धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता. यावेळेला आपण बघतोय चमटोली संघाची प्रथम फलंदाजी करताना 16 धावा आपण पाहू शकता. ललित हा चेंडू पुन्हा आडव्या बॅटना खेळला. चेंडू जातो याला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं. चेंडूला उचलतो फेकी करतोय. एक धाव मिळते. जगदीश पाटीलचं बघितलं तर खूप चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतं सातत्याने. आणि या मैदानात जेव्हा जेव्हा आपण आलोय इथून समालोचन करण्याची एक वेगळी मजा आहे. आपण ही स्पर्धा पाहता. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2020 आपण पाहतोय. संख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता. यावेळेला 17 धावा. तर ललितचा विचार केला तर ललितने पहिल्या षटकात आपण आपल्या पहिल्या षटकात 8 धावा दिल्या. गोलंदाज पहिल्या षटकात आला होता. जितू 9 धावा दिल्यात. एक गडी बाद केल्या. पहिल्या चेंडू होती एक चांगली सुरुवात. आपण पाहिलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर चमटोल संघाचा एक गडी बाद झालाय. काही हरकत नाही गडी बाद झालाय. 5 षटकांचा सामना आहे. 5 पहिल्या फेरीतील पहिला सामना. 2 बलाढ्य संघ आपण एकमेकांसमोर पाहू शकता. मनकिवली विपक्ष चमटोली. चमटोली आपण येतोय. मनकिवली संघाने नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आणि आपण येतोय चमटोली संघाला फलंदाजी अमंत केले पाहिजे. तर तिसरं षटक कोण घेऊन येतं यावेळेला. जितेश येतोय. तर जितेश येतोय वैयक्तिक पहिलं संघाचा. तिसरं षटक घेऊन सायकेला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला मंगेश ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लाईक एक क्षेत्रक्षण बॅकवर्ड स्क्वार लाईक ला आपण पाहू शकता. एक मिड विकेट रिझनमध्ये आपण पाहू शकता. वडीश लॉंगन लॉंगर लाईक क्षेत्रक्षण पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला पुल केलाय. क्षेत्रक्षणाला बीट करून 1 बाउंड चेंडू सीमापार. चौकार. एक डिझे धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता. यावेळेला 21 धावा. सुंदर फटका होता मंगेशच्या माध्यमातून. पुन्हा जितेश राईट अप ओर तिकडे मार्गात
चेंडू बॅकपट जाऊन कट करायचा होता, चांगला कमबॅक बघायला मिळते. एष्टी रक्षक मात्र इथं थोडंसं चूक करतोय पण धाव मात्र मिळत नाहीये. समतोली संघाची धावसंख्या आपण पाहू शकता या वेळेला एक गडी बाद 21 धावसंख्या आपण पाहू शकता. गुणलेखकाच्या भूमिकेत आपण रमेश मयेकरला आपण पाहू शकता. सातत्याने या विभागात ते गुणलेखकाचं काम करतात. जितेश तू मंगेश चेंडू बॅकपट जातो ऑन द टॉस खेळतो अप्परकटच्या माध्यमातून. चेंडू या वेळेला सीमा पार जातो का पाहिजे. अतिशय वेगाने चेंडू सीमा पार जातोय. चौकार. चषक ठेवलाय कासगावान क्रिकेटच्या या पंढरीत बाळा अमरींच्या नावान लाभले. थँक यू डीजे. टायटल सॉन्ग आपण ऐकू शकता. कासगाव चषकाचा धावसंख्या धाफलकाते आपण पाहू शकता. या वेळेला 25 धावा एक गडी बाद. चांगली फलंदाजी करतोय तो मात्र आपण बद्दल खास करून मंगेश जितेश. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा फ्रंट फुटर आले होते. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. पुढे तर जितेश त्यावेळेला स्टेप आउट झाले आहे. चांगला फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे पण थोडस आपण इथं मागे होते. यावेळेला रमेश चेंडू पहिल्या अट्यामध्ये दिसला नव्हता पण नंतर मात्र चेंडूचा झेज केला आणि इथं मात्र लॉंगनला चांगला झेल घेतला जातोय. जितेशला मिळणारी पहिली सफलता आपण होतोय. मंगेश बॅक टू पावेल. थँक यू डीजे. पंचांच्या भूमिकेत आपण फिरोज सरांना पाहू शकता. दरम्यान वर्माला देखील पाहू शकता. दोन कल्याणचे चांगले आमच्या ऑफिशियल स्वागत आहे. फिरोज सर आपलं देखील, धर्मेंद्र सर आपलं सुद्धा. खूप चांगले पंच आहेत. सातत्याने आपण बघितलं या विभागात ते काम करत असतात. तर नवीन फलंदाज येतो या वेळेला. तर याच दरम्यान आमचे गोरेगावचे पोलीस पाटील सुपियन बुबेरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना मंचावरती विनंती असेल, आपण मंचावरती या. त्याचबरोबर आमचे ग्रामस्थ मंडळ कासगाव जोयली चामटोली किंवा ह्याच विभागातील असतील, पंचकृषीतील ज्या व्यक्ती असतील त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी आला असाल तर मंचावरती येण्याची कृपा करावी. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. आपण जातोय या ठिकाणी स्त्री शक्तीचा मानसन्मान केला जाईल मंचावरती. ज्या आमच्या स्वप्नालीताई भोईर या ठिकाणी उपस्थित झाल्या त्यांची आम्ही प्रतीक्षा करत होतो आहे. मध्ये थोड्याशा उशीर झाला, हरकत नाही आहे. मध्ये त्या वेळेवरती पोहोचल्या. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही दीप प्रज्वलन केलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचा आता आम्ही मान सन्मान करणार आहोत. तर स्वप्नालीताई भोईर यांना विनंती असेल की आपण पुढे या. आमच्या सुवर्णाताई राऊत यांनासुद्धा विनंती असेल, त्यांनासुद्धा मी विनंती करेन आपण पुढे या. त्याचबरोबर सरपंचताई कविताताई आणि सुजाताताई यांनासुद्धा विनंती असेल की आपण पुढे येऊन स्वप्नालीताई प्रवीण भोईर पंचायत समिती सभापती यांचा आपण यथोचित मानसन्मान करावा मंचावरती. तर मायाची भगवी शाळ पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी स्वप्नालीताई भोईर यांचा मंचावरती मानसन्मान केला जातोय. सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मानित करणार आहोत मंचावरती. त्याचबरोबर कासगावच्या सरपंचताई कविताताई किसन राऊत या सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आम्ही या मंचावरती सन्मानित करतोय.
त्याचबरोबर आता मी विनंती करेन कविताताईंना की आपण सन्माननीय सौभाग्यवती सुवर्णाताई किरण राऊत जिल्हा परिषद ठाणेचे सदस्य यांचं आपण मंचावरती स्वागत करावा. डीजे एक मास्तर थोडस वेळ घ्या. तर या ठिकाणी सुवर्णाताई राऊत यांचा मंचावरती सन्मान केला जातोय. मायची शाळ, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. तर त्यांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावा. त्याचबरोबर मंचावरती ज्यांचं आगमन झालं ते चामटोलीचे उपसरपंच भालचंद्र कांबरे, आदेश कांबरे उद्योजक, वसंत लहाने माजी उपसरपंच, रवी टेंबे उद्योजक, नंदू राऊत समाजसेवक, गणेशबुवा भोईर आणि किरण काळेकर यांचं आगमन झालंय. त्यांचं मी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर पोलीस पाटील गोरेगावचे आपण सुपेन बुबेरे यांना विनंती आहे मंचावरती. या सामना सुरू झालाय ओ टू बाळू पाटील. त्याचबरोबर ज्ञानेश्वर कांबरी चामटोलीचे यांना सुद्धा विनंती आहे आपण या. थँक्यू. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला हेमंत. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. सुर्रे गोलंदाजी हेमंतच्या माध्यमातून बघायला मिळतंय. थोडेसे मान्यवर येत आहेत त्यामुळे थोडंसं आम्ही समालोचन आपल्यापर्यंत पोहोचत नाही, थोडी दिलगिरी व्यक्त करतोय. रोहन आणि आशिष हेमंत तो आशिष. चेंडू ऑन साईडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे फलंदाज बाद. सरक आपण इथे दोन सफलता प्राप्त करतो यावेळेला हेमंत. आशिष बॅक द पाविले. थँक्यू डीजे. तो ओंकार वांगणी आणि इंदगाव बी संघाचे संघनायक आपण आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. आम्ही इनिंग ब्रेक मध्ये आपली नाणेफेकी करणार आहोत. ओंकार वांगणी इंदगाव बी दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता जाणताराजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2020. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला नॉन स्ट्राईक एंडला संजू. डॉट चेंडूची समाप्ती होते यावेळेला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कारण रोहन सलामीचा फलंदाजामुळे मात्र त्याच्याकडून पण धावा येत नाहीयेत. तर धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला चामटोली संघाची 35 धावा. आपण आता 4 षटकाच्या समाप्तीनंतर खूप चांगली गोलंदाजी केली या षटकात. आपण इथे जितूने पहिलं षटक फेकलं, धावा दिल्या 9, ललिताला ललितने 8 धावा दिल्या. यस जगदीश पाटील. तर ललिताला ललितने धावा दिल्यात. आपण बोलले जितेशाला, जितेशने 12 धावल्या, एक गडी बाद केला. पण त्यानंतर आला गोलंदाज आपण इथे हेमंत. खूप चांगली गोलंदाजी केली, 6 धावा देऊन 2 गडी बाद केले. ओके. तर मंचावरती या ठिकाणी सन्मान केला जातोय आमचे भालचंद्र. तर आमचे भालचंद्र कांबरी साहेब आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. उपसरपंच साहेब आहेत, निश्चित त्यांची आत्ताच नियुक्ती झाली आहे या उपसरपंच पदावरती. आणि त्यांच्या माध्यमातून गतवर्षी मात्र प्रो कबड्डीचे सामने आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय दर्जेदार आयोजन होतंय बाळशेठ कांबरी यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आमचे ऑफिशियली फोटोग्राफर योगेशजी राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेचे पूर्ण जबाबदारी असेल ती सन्माननीय किरण शेठ राऊत यांच्यावरती. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जाईल त्यांच्या वतीने. या स्पर्धेमध्ये कुणाला कुठे कमी तर राहिली नाही आहे हे पाहणं मात्र त्यांचं निश्चित 4 दिवसात फार मोठी जबाबदारी असेल. त्याचबरोबर सन्माननीय आदेशजी कांबरे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान. चला याच्यानंतर नेक्स्ट मॅच वांगणी विपक्ष संघ असेल तो इनगाव बी. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्ही मंचेशी संपर्क करा प्लीज. ओ टू बाऊ पाटील. थँक्यू जगदीश. चेंडू यावेळेला खूप चांगला फटका म्हणता येणार, कारण चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडतो. यावेळेला मिडॉपला क्षेत्रक्षक नव्हता, डीप मधनं क्षेत्रक्षक चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे मात्र घातक ठरू शकतात. दुसरी धाव फेकी मात्र अचूक येत नाही यावेळेला. सुरेख रनिंग द बिटवीन आपल्याला बघायला मिळते. एक चांगली अशी धावगती मात्र इथं बघायला मिळते. धाव
वेगाने पूर्ण केली जाते. आपण आता खास करून मी कौतुक करायला दोन फलंदाज आशिष आणि अभिजितचं की दोन धावा इथे पूर्ण केल्यात आणि चामटोली संघाची धावसंख्या आपण धाव फलकाती पाहू शकता 38 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर यावेला थोडंसं आपण इथं मान्यवरांचा सत्कार देखील केला जातोय, कारण का आज आपण पहिला दिवस भरपूर मान्यवर आले आहेत त्यामुळे समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. थोडीशी क्षमा मागतो जे यूट्यूबवर सामना पाहतात त्यांच्याकडं, त्यांचं आम्ही क्षमा मागतोय. अजकांच्या माध्यमातून मनीष चेंडू ऑन साईडला पुल करायचा होता, चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही, डॉट चेंडूची समाप्ती. सायकेल फलंदाज अभिजित तो चला ओमकार वांगणी संघाचे संघनायक आणि ईदगाव बी संघाचे संघनायक नाणेफेकासाठी यायचंय. तर मनीष गोलंदाजी मार्कवार बदलापूर एंडकडून चेंडूल ऑन साईडला पुल करता, मिस टाइम शॉट आहे, क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये येतोय, झेल सुटतोय इथं मात्र बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल. दोन धावा पूर्ण केल्या जातात, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 39 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग असणार आहे. तर पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी मार्कवर स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. अभिजित चेंडू ऑन साईडला पुल करायचा होता, काय वेगवान गोलंदाजी बघायला मिळते मनीषच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आपण बघितलं तर कमी धावा आपण आत्तापर्यंत 40 धावा झाल्या नाही आहे, 40 आतमध्ये धावा आहेत. चांगली गोलंदाजी करतो इथं मात्र. आपण पहिले तर वानखेडी संघ नाणेफेकी जिंकल्यानंतर चेंडू ऑन साईडला पुल करत होता, व्यवस्थित चेंडू मिडल झाला नाही, चेंडू जातो शॉर्टमेंट विकेटला, गोलंदाज जातोय इथे मात्र झेलपर्यंत पोहोचत नाही, मिस फील्ड होते, चेंडू सीमा पार येतोय का पाहिजे, आउटफील्ड पास आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. आणि पाहिजे ही धाव घेण्याच्या प्रयत्नात, अजून एक धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. एकूण धावा घेतल्यात आपण पहिले तर 4 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. पंच आम्हाला यावेळेला खून करतात. आपण पहिले तर आमचे पंच आपण पाहू शकता, फिरोज सर मॅन फ्रॉम कल्याण, धर्मेंद्र वर्मा मॅन फ्रॉम कल्याण. तर आपण इथे पहिलं सत्र संपलंय, धावसंख्या धावफलकाते आपण पाहू शकता यावेळेला 44-45 धावांचं लक्ष असणार आहे यावेळेला. आपण बघितलं तर मनकिली संघाला चला जरा फास्ट आपण यायचं लगेच, मनकिली संघ जरा लवकर या आपण बाहेर. आज आपण पहिले तर बदलापूर विभागातील संघ खेळतायत. प्रथम फलंदाजी वांगणी बदलापूर विभागातील संघ खेळतात. चामटोली संघाने धावा केल्या 44, गडी बाद झाले आम्हाला रमेश सांगतायत यावेळेला. गडी बाद, यस जगदीश पाटील. थँक्यू सो मच. तर मंचावरती उपस्थित आहेत आमचे गोरेगावचे पोलीस पाटील सुपियान बुबेरे यांचा आम्ही मान सन्मान करणार आहोत. त्यांना विनंती आहे की आपण पुढे या आणि आपल्या मानाचा स्वीकार करा. सुपियानजी, सुपियान बुबेरे, त्याचबरोबर उद्योजक चामटोलीचे ज्ञानेश्वर कांबरे यांना सुद्धा आम्ही सन्मानित करतोय. किसन राऊत असतील आमचे ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर ज्ञानेश्वर टेंबे, उपसरपंच कासगावचे दीपक खंबाळे, प्रभाकर खंबाळे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल मंचावरती. त्याचबरोबर दत्तू राऊत हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आम्ही सन्मानित करतोय. किरण शेट या. तर कासगावचे ग्रामपंचायत कासगावचे शिपाई मंगेश राणे यांना विनंती आहे मंचावरती या. तर दीपक भाऊ आहेत आमचे, जयवंत राऊत यांना सुद्धा विनंती आहे की या आपण. ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ राऊत, ज्येष्ठ नागरिक शांताराम टेंबे, शांतारामजी लहाने या आपण. शांताराम लहाने आणि शांतारामजी टेंबे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा सन्मान आमच्या या कमिटीच्या वतीने केला जाईल. दत्तू राऊत आहेत, दत्तू मा या. तर या ठिकाणी सकाळच उपस्थित राहिले आमच्या स्वप्नाली भोईर मॅडम, त्याचबरोबर कविता राऊत मॅडम, सुजाता ज्ञानेश्वर टेंबे माजी सरपंच आणि सुवर्णा राऊत
जिथेच या महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांनी जो आपला वेळ दिलाय निश्चितच प्रथम घराकडे लक्ष, नंतर मात्र जी कामं असतात त्यातून वेळ मिळाला तर त्यांच्यावरती सुद्धा फार जबाबदारी असते, त्याच्यातून मात्र त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांच्या शुभाचे उद्घाटन केलं गेलाय, तर त्यांचं सुद्धा आभार मानतो या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात. जगदीश पाटील एक मिनिट. तर बघा, ओमकार वांगणी संघाचे संघनायक आणि ईदगाव बी संघाचे संघनायक आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल असणार आहे, आपण यायचं नाणेपेकीसाठी. हॅलो. तर भानुदास टेंबे आणि रामचंद्र राऊत यांचं सुद्धा सन्मान केला जाईल या व्यासपीठावरती. तर आमचे नवनाथ राऊत यांचं सुद्धा आगमन झालंय, सहर्ष स्वागत. ग्रामपंचायत सदस्य मारुती मस्कर यांना सुद्धा आम्ही सन्मानित करतोय, त्याचबरोबर किरण काळेकर यांना सुद्धा आम्ही मंचावरती सन्मानित करतोय. तर आमचे योगेश राऊत आहे ज्यांचे शुभाशय, रामचंद्र राऊत यांचा सन्मान केला जातोय. तर किरण काळेकर यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. तर सामना सुरू होतोय, पुन्हा एकदा जातोय आमचे साथी समालोचक मित्र बाळू पाटील यांच्याकडे. थँक्यू जगदीश पाटील. पहिला चेंडू बॅकपटत जाऊन स्क्वेअर कट करतोय आणि आपल्यातील गुणवत्ता पेश करतोय. इथं मात्र फलंदाज आपण पाहिले तर मणकेवली संघाचा फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला जितेश. संतोष राणे शाखा प्रमुख असतो त्यांच्या संगतीत, बाळाच्या नावान लाभले भारी योगदान, किरणदादाच्या नावान लाभले भारी योगदान. आशिष गोलंदाजी मार्कवर सायकल जितेश, हा चेंडू गुटना टेक तमाशा देख पटका दाखवता, पंच वाईट ची खूण करतात या वेळेला. आपण म्हटलं तर फिरोज सर धावसंख्या दाफल का आपण पाहू शकता या वेळेला 5 धावा. पुणे गोलंदाजी मार्कवर आशिष तू जितेश, हा चेंडू पुन्हा एकदा सोडून देतो वेल्ले, पंच वाईट चिखून करतायत. खरं का वाईट चेंडू जेव्हा जेव्हा पडतो तेव्हा मात्र पंचांचा आपण इथं काम वाढलं जातं आणि तेच काम वाढवतो. इथं मात्र आशिष दसंख्या दाखल का ते आपण पाहू शकता 6 धावा. हॅलो. तर वांगणी संघाचा कॅप्टन आणि इनगाव बी संघाचा कॅप्टन आमच्या मंचावरती या लगेच बाळू पाटील. पुन्हा एकदा ऑन साईडला पुल करायचं अपील होत आहे, जोरदार अपील आपण म्हणलं तर या वेळेला चमटोली संघाच्या माध्यमातून. पण खास बघितलं तर आपण रमेश गोलंदाज इथं मात्र अपील करत नाही, अपिलामध्ये उत्साह जास्त होता, विश्वास कमी होता. तर पुन्हा एकदा विठ्ठल कामत एनकडून गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता आशिष, स्ट्राइकला जितेश, हा चेंडू या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय, ड्राईव्ह करतो या वेळेला हवेतून आणि चेंडू जातो या वेळेला स्वीय कवर रिझर्व्ह मधून सावकार. बँकेडीचे धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता जुएरी अंकामध्ये. 10 रमेश मयेकर देखील आमच्या सोबत आहेत, खूप चांगले गुणलेखक आणि तेवढेच चांगले क्रिकेटर आणि तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व. स्वागत आहे रमेश आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण या स्पर्धेत आमचा आज पहिला आणि शेवटचा दिवस असणार, कारण डोंबोली विभागात देखील भरपूर स्पर्धा आहेत. पण जगदीश पाटीलच्या विनंतीला खास मान देऊन आम्ही देखील या स्पर्धेत आलोय. जगदीश पाटील स्वागत आहे आपलं सुद्धा. अपकमिंग टुर्नामेंट स्वर्गीय रतनबॉ स्मृती चषक 23 जानेवारी पासून आपण पाहू शकता. हा चेंडू स्विच इट शतकाला बीट करून चेंडू जातोय गोळीच्या रफ्तारे सीमा पार, देदनादन चौकार. फलंदाजी करतोय जितेश, आतापर्यंत आपल्या संघासाठी त्याने तब्बल 12 धावा कुठल्या 3 चौकार दाखवले, सुरेख सुरेख फलंदाजी. पण इथं जितेश आपण पाहिले तर जितेश स्ट्राईकला आशिष गोलंदाजी मार्कवर विठ्ठल कमांड एनकडून. हा चेंडू पुणे त्या कारपेटच्या माध्यमातून चेंडू जातो याला जमिनी लगत, आपण आता क्षेत्रशक आहे लॉंगर क्षेत्रशक येतोय, चेंडूला उचलतोय फेकिंग करतोय, 1 धाव मिळतोय आणि 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलका ते आपण पाहू शकता. आपण म्हणजे तर
मनकेली संघाची 15 धावा एक चांगली सुरुवात रमेश आपण म्हणू शकता, कारण का 45 धावांचा लक्ष्य असताना 15 धावा तर उभारले पहिल्या षटकात. रमेश मयेकर आमच्या सोबत आहेत गुणलेखकाच्या भूमिकेत. खूप चांगलं असा मैदान, निसर्गरम्य असं मैदान, झाडाच्या डोंगराच्या कुशीमध्ये बसलेले मैदान आपण पाहू शकता. धन्यवाद देईल कासगाव ग्रामस्थांना की आम्ही 5 दिवसापूर्वी इथून गेलो होतो, मैदान व्यवस्थित नव्हतं. आ चेंडू पुन्हा एकदा अंडरम बॉक्स स्टाईलने खेळून करतो, मिड आपला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, टॅपच्या फटक्याने तर खेळून काढलं होतं. वन बाउन्सने चेंडू जातो आपण होतो, मिड आपला षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात बघायला मिळते आपण होतोय. मनकिरी संघाची बिनबाद 15 अशी धावसंख्या. हॅलो, तर याच दरम्यान नरेश कांबरे त्याचबरोबर ज्ञानेश्वर आणि स्वप्नील इरमाली यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. तसाला टॉस करण्यासाठी 2 संघनायक मनोज आमच्या आल्यात, मनोज देशमुख. तर चला ओमकार वांगणी आणि इंदगाव बी इंदगाव संघ कडव दीपक जी या लवकर, जास्त वेळ करू नका, आम्ही अगोदर कॉल दिला होता आपल्याला. रोहन गोलंदाजी मार्गवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता. यावेळेला जितेशला आपण पाहू शकता, रोहन कासगाव एंड कडून. चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, इन साइड एज फलंदाज बाद, पहिली सफलता मिळते रोहनला. लाखा मोलाच ठेवले बक्षीस, मालिका वीराला नजरा ना खास. संघांना दिलाय प्रवेश, ठाणे रायगडचा समावेश. रंगलेत सामने आज हे भारी, धर्मवीर या मैदानात. थँक्यू डीजे. चला जिथे जरा लवकर या, थोडस स्पर्धेला उशीर झाला आहे, कारण आज पहिला दिवस उद्घाटन आपण पार पाडला, त्यानंतर आपण सामन्यांना सुरुवात केली. तर नवीन फलंदाज हेमंत मराठे, रोहनला विकेट मिळते इथं, मात्र एक पहिली मराडे आपण पाहू शकता. तर रोहन गोलंदाजी मार्गवर स्ट्राईक एंडला हेमंत मराडे, ऑन साईडला शॉर्ट पॉइंट लेग, एक शॉर्ट आपण लेगला पाहू शकता. आ चेंडू खूप चांगला होता खोल टप्प्याचा, आपण होतोय हलक्या हाताने तर मात्र प्लेस करतोय, जोपर्यंत मिड ऑफला चेंडू फीड होईल. एक 10 मिनिटे, कारण का आपण बघितलं यावेळेला मोठे फटके मारत नाही हेमंत, कारण का आल्या आल्या खेळपट्टीचा अंदाज घेतोय रमेश. कारण खेळपट्टी जो विचार केला तर शेणा आणि मातीने बनवलेली खेळपट्टी गोलंदाजांना देखील पोषक ठरू शकते. तर स्ट्राईक केला फलंदाज आपण पाहू शकता ललित, ललितला आपलं खातं उघडायचं आहे. आ चेंडू यावेळेला शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता, ऑन साईडला मोठा फटका दाखवाचा होता. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही, चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला आपण तर रोहनच्या माध्यमातून. जर पहिल्या षटकात 15 धाव आले असतं तर कदाचित कमबॅक झालं असतं, पण तसं काय हरकत नाही, अजूनही सामना बॅलन्स आहे. इथून मात्र रमेश दोन्ही संघ जिंकू शकताय, जो संघ चांगला खेळ करेल तो सामना जिंकू शकतोय. तर रोहन गोलंदाजी मार्गवर स्ट्राईकला आपण पाहू शकता ललित. चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय, कारण का आपण बघितलं वाईड यॉर्कर वरती बीट करतोय. यावेळेला सुर एक गोलंदाजी बघायला मिळते, कारण रमेश बघितलं तर फलंदाज ललितचा फुटवर्कचा वापर होत नाहीये, त्यामुळे गोलंदाज रोहन ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय आणि वेगाने इम्प्रेस करतोय. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. फिरोज सरांना देखील आपण पाहू शकता स्क्वेअरच्या पंचाच्या मुळे. दरम्यान वर्मा खूप चांगले पंच आहेत डोंबोली, आपण इथे कल्याण डोंबोलीतील हे 2 पंच आपण पाहू शकता, खास करून कल्याण. आ चेंडू पुन्हा ऑन साईडला खेळायचा आहे यावेळेला, तर त्या सर्कलमध्ये शॉर्ट लेगला शेत चेंडू जातोय, फील्ड होईल तोपर्यंत. एक 10 मिनिटे, धावसंख्या धाव फलका ते आपण पाहू शकता यावेळेला 17 धावा आपण पाहू शकता. तर पुणे दा गोलंदाजी मार्ग रोहन, स्ट्राईक एंडला हेमंतला आपण पाहू शकता. 45 धावांचं लक्ष आहे मनकिवली संघासमोर. हा चेंडू यावेळेला स्वीटली टायमिंग, पैसा चेंडू जात यावेळेला वाईड इस लॉंग ऑन सीमा पार, षटकार. चांगलं संगीत ऐकवलं जातं जाणता राजा, आपण ह्या
मंडळाचं नावच आपण जर जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2020 अतिशय चांगलं मैदान डोंगराच्या खुशीमध्ये हिरवळ आपण झाडं आपण पाहू शकता खूप कमी मैदानं अशी बघायला मिळतात रमेश जर आमच्या डोंबोली कल्याण डोंबोलीचा विचार केला तर देसाई गावचं मैदान निसर्गरम्य असं मैदान चारही बाजूला झाडं आणि मधी मैदान आहे खूप चांगलं मैदान बघायला मिळतं त्या ग्राउंडला आपण त्या प्रेक्षकांनी नाव देखील दिलं आहे सावली मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नाव आहे पण लोकप्रेमाने त्या मैदानाला सावली मैदान म्हणतात तर धावसंख्या 2 षटकाच्या समाप्त 23 अजूनही 22 धावांची गरज आहे तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला पुन्हा एकदा अनिकेत अनिकेत येतो गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकता उंच पुरासा ललित ललितच्या बॅटमधून आपण आतापर्यंत बघितलं 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आली आहे ललित आपण बघितलं एक चांगला फलंदाज पण आता मात्र संघर्ष करतोय तर आपण त्या अनिकेत गोलंदाजी मार्कवर विठ्ठल कामत एंडकडून एक प्रसिद्ध हॉटेल स्ट्राईक एंडला ललित आ चेंडू लॉफ केला यावेळेला फुल टॉस आहे मिस टाइम शॉट क्षेत्ररक्षक आहे चूक करतोय आणि जीवदान मिळतोय यावेळेला आपण बघतोय ललितला खरं का आपण पहिले तर क्षेत्ररक्षक का यावेळेला बसायला गेला कारण सोप्पा झेल होता यावेळेला रमेश आणि तो झेल मात्र ड्रॉप करतोय कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हॅलो चला इनगाव संघ कॅप्टन या लगेच डीके या दीपक कडव प्लीज लवकर याच आहे इनगाव टीम चेंडू बॅकपट जाऊन कट करतोय खूप चांगला झेल पकडतोय गली रिजन मध्ये फलंदाज बाद हे मन बॅक टू पवेलियन डीजे तर आपण येतोय फायनली यश मिळतं आपण येतो अनिकेतला फलंदाज बाद होतो म्हणजे हेमा राज येतोय तर संख्या दहा फलका ते 23 आपण येतो 24 धावा दोन गडी बाद तर अनिकेत गोलंदाजी मार्कवर चेंडू यावेळेला वेल्लेप करतो पंच वाईट चिखून करतात दिशेवरती नियंत्रणात नाही खरं का आपण पहिले तर रमेश दिशा खराब तर दशा खराब आणि इथं मात्र गोलंदाज यावेळेला चुकीचा चेंडू फेकतोय एक नाही धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलका ते आपण पाहू शकता यावेळेला मनकेली संघाची 25 धावा 20 धावांची अजूनही गरज आहे आशिष चेंडू पुन्हा एकदा लाईन पावी लागणारे पंच वाईक चिखून करताय धावसंख्या एक नाही वाढते धावसंख्या धाव फलका ते आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा फिरोज सरांचं या स्पर्धा आपण म्हणतात या षटकात काम भरपूर वाढतंय वाईट चेंडू आपण म्हणले तर फेकले जातात आणि त्यांना डॉट देखील इथं मात्र वाईटची खून करावी देखील लागते सातत्याने एक चांगले पंच आहेत कल्याणचे फिरोज सर असो धर्मेंद्र वर्मा सातत्याने या विभागात पंचांच्या भूमिकेत पाहतो त्यांना खरंच त्यांना देवतेवढे धन्यवाद कमी बिझी शेड्यूल असतं त्यांचं अनिकेत चेंडू पुन्हा एकदा पंच वाईटची खून करतात फिरोज सर देखील थोडंसं स्माईल देत आहेत यावेळेला खूप चांगले पंच आहेत धावसंख्या एक नाही वाढते धावसंख्या धावफलका त्या पण पाहू शकता यावेळेला 27 धावा चला वांगणी आणि इनगाव या लगेच वांगणी संघ अनिकेत गोलंदाजी मार्ग स्ट्राईकला राज यावेळेला स्टेप आउट झाले होते चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये चेंडू यावेळेला स्वीकारला बीट करून इथे मात्र सांगित याची संधी आहे आणि फलंदाज बाद तर याच दरम्यान मंचावरती ज्यांचं आगमन होते ते माजी सरपंच आणि पंचम ब्युटीकचे मालक सन्माननीय अविनाश शेठ केवणे यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालं त्याचबरोबर पोलीस पाटील ज्ञानेश्वर पाटील यांचं सुद्धा मी स्वागत करतोय मंचावरती त्याचबरोबर
ग्राम पंचायत सदस्य अनिता बैकर मैडम या सुद्धा उपस्थित आहेत, ते सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय भाऊ पाटील. थँक्यू डीजे आपण तर थँक्यू डीजे आणि थँक्यू जगदीश. खरं सातत्याने मान्यवर येतात, जगदीश पाटील देखील मान्यवराचा सत्कार समारंभ आपण बघितलं तर सत्कार पार पाडत आहेत. तर पुण्यातला राज गोलंद आपण तर अनिकेत गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला रोहनला आपण पाहू शकता. स्ट्राईकला ललित लॉफ करतो यावेळेला शतक डीप मध्ये, पुन्हा एकदा झेल सुटला जातो यावेळेला ललित. आपण बोलले तर झेल सुटतात ललितचे, ललित आज नशिबाचा धनी ठरतोय पण फलंदाजी मात्र त्याकडून चांगली होत नाही. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. आता स्ट्राईक एंडला फलंदाज येतो आपण बोलतो रोहन रोहित आहे, रोहितला आपण पाहू शकता. अनिकेत आपण तर प्रयत्न करतोय पण यश मात्र मिळालं असं वाटतं मिळेल, पण तिथे मात्र थोडस चुका केल्या जातात. अनिकेत रोहित चेंडू खूप चांगला फटका बघायला मिळतो, ऑफ ड्राय बघायला मिळतो, चेंडू जातो डीप एक्स टाका मारे जमाने डीप पन्नास क्षेत्र दर्शक येतोय, थोडासा फॉर्म लीग होतोय. दोन धावा पूर्ण होतात का पाहायचंय आणि दोन धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. मनकिली संघाच्या 32 धावा, तिसरं षटक प्रगती पथावर आहे. कारण का अजूनही 13 धावांची गरज आहे. रमेश सिंगल डबलने सुद्धा हा लक्ष्य पार करू शकतोय, तर म्हणजे मनकिली संघ कोणते घाई घराची गरज नाही यावेळेला मित्र म्हणेल. कारण का चौकार षटकाने तुम्ही लवकर सामना संपवाल, पण सिंगल डबलने तुम्ही सामना आपण तर विजय देखील संपादन करू शकता, पण आत्मविश्वास तुम्हाला मिळेल सिंगल डबल म्हटला तर. अनिकेत स्ट्राईकर ललित आज चेंडू यावेळेला खूप चांगला होता, ऑन द टोस खेळायचा होता. आपण तर कुठल्याच पण चेंडू उडतोय यावेळेला, थोडासा टेक्का होतोय, डॉट चेंडूची समाप्ती. दोन तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला.